नमस्कार, मी सोनाली. आपण पाहता जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. लेखक मौलाना अब्रार यांना इसिस दहशतवादी संघटनेकडून जीवे मारण्याची धमकी. आपल्याला मिळत असलेल्या धमकीची सीबीआय चौकशी व्हावी, अब्रार यांची मागणी. सर्वसामान्यांकरिता लढत असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेला मीडियाद्वारे बदनाम करण्याचा प्रयत्न. संघटनेच्या वतीने संपूर्ण देशभरात पत्रकार परिषद घेऊन दिली जाते माहिती. गोवंड येथील कैलासवासी सुधीर गावड चौकातचे शिवसेना विभाग प्रमुख मंगेश सातंक यांच्या हस्ते लोकार्पण. खासदार राहुल शेवाळे यांच्या निधीतून केले चौकाचे नूतनीकरण. जालनामध्ये कोळी महासंघाच्या वतीने मोठ्या उत्साहात आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी. आणि ऑल इंडिया लीगल एड फोरमने नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे 41 दस्तावेज उघड करण्याची केली केंद्र व राज्य सरकारकडे मागणी. जालना जिल्ह्यात कोळी महासंघाच्या वतीने आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली आहे. यावेळेस कोळी महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जालना जिल्ह्यात कोळी महासंघाच्या वतीने विविध ठिकाणी आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनही करण्यात आले. यावेळी कोळी महासंघाचे युवा जिल्हा अध्यक्ष रामू मौते यांच्यासह मोठ्या संख्येने कोळी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. महासंघाचे युवा जिल्हा अध्यक्ष यांनी यावेळेस विविध विषयांवर भाष्य केले. कोळी समाजावर शासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी महासंघाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने एकत्रित येऊन या अन्यायाविरोधात वाचा फोडून समाजाचे प्रश्न मार्गी लावून समाजाचा विस्तार केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळेस जनतेला केले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.